असे कंपन आपण घडवलेलं आहे. म्हणजे मुरगाड सरकार आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करते, घटना बाह्य सरकार राज्य करते. खरंच मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमांच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांघरून लावण्याचं काम करतात. दुष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खंडित बाजू घेण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण ज्या वेळेला सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याकरी दुसरा पर्याय नसतो. आज आपण या सरकारमध्ये हिंमत नाहीये. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारनं झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही. असं हे निर्णय सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते. याला जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार, तो होणारच. त्यांनी त्यांचे चेले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला. मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिलो, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे. न्याय कधी मिळेल, न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे. पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं, याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत. आज आपण इकडे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या नेत्यांच्या सरकारविरुद्ध एक मशाल धमधमते आहे. तुम्ही आमच्या बंदला बंद केलं कशासाठी बंद केला होता? महिलांना सुरक्षा पाहिजे, पिढीला सुरक्षा पाहिजे, मातेला सुरक्षा पाहिजे, मुलीला सुरक्षा पाहिजे, म्हणून आम्ही बंद केला होता. त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला. मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला. भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते? का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता? आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत. जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी त्यांनी फक्त मराठा समाजाचा विषय असेल, एसटीचा विषय असेल, ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सडा आवडती झालेली आहेत. सडा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये? त्यांची काय लायके तुम्हाला माहितीये? त्यांना सुद्धा मी सांगतो की कुणी केलं ते तुम्हाला शोभून देणार नाही. तुम्ही याच्यात राजकारण आणलं. आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारत आहेत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय. आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन संता कामाने जसं आज आपण इकडे आलो भर पावसात सुद्धा आलो, तोंडाला काळ्या पडच्यामधून हातात काळे झेंडे घेऊन याचा निषेध केलेला आहे. मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेपो असतील, रेल्वे स्टेशन असतील, रिक्षा स्टँड असतील, जिथे जिथे सार्वजनिक चौक आहे तिथे एक मोठी स्वास्थ्यांची मोहीम घ्या. बस ना सर, बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदनाचं मन आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत. मी पत्रकार परिषदेत कालच्या तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला. रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते, रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर. आणि हे कंस मामा इकडे चांगली वाचीला न्याय करी देतो. कंस मामा हे कंस मामा सगळे डाक्याबंद फिरतात. म्हणजे पहिलीवरती एका बाजूला अत्याचार होतोय, हे निर्लज्ज